शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत जे आपल्या सोबत आहेत. राऊत साहेब, दिवाळी जवळ आले पण फटाके तुम्ही सुरू केलेत पिंपरी चिंचवड मधून, असे किती फटाक्यांची माळ आहे अजून? 100. बरं, मी मागे एकदा बोललो होतो की माझ्याकडे 100 नावं देईन पुराव्यांचं. बरं, ज्यांच्यावर त्या केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास करणं गरजेचं आहे. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या बाबतीत, नेत्यांच्या बाबतीमध्ये वारंवार जे सांगितलं जातं की भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार, म्हणजे हवेत गोळीबार करायचा, साप समजून जमिनीवर काठ्या आपटायच्या, हे चाललं आहे अलीकडचं बदनाम करण्याचं काम. तुम्ही काय करत होता इतके वर्ष आणि आता काय करताय? केंद्रीय तपास यंत्रणांची बदनामी सुरू आहे पूर्णपणे. केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे एका राजकीय पक्षाचे गुलाम किंवा बटीक आहेत, आम्ही सांगू त्यांच्यावर कारवाई होते हे चित्र निर्माण झालं, हे चुकीचं आहे. माझ्याकडे 100 प्रकरणं आहेत, 100 मधलं 100वी फाईल मी आत्ता पाठवली आहे. 100वी, अजून पहिल्या क्रमांकाची फाईल 99 वर आहेत, हे 100वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत स्मार्ट सिटी योजनेतला हा 700 कोटीचा घोटाळा आहे. ही कंपनी कोणाची आहे, कोणाच्या कुटुंबियांची आहे, मी नावं घेत नाही, मला कोणालाही बदनाम करायला आवडत नाही. कोण आहेत हे लोक? हे आता भाजपनं तर नावं घेतलेली आहेत ना, यंत्रणांनी पण नावं घेतलेली आहेत. बघा, यंत्रणाने नावं नंतर घेतली असती, मला नावं घ्यायची नाहीत. तपास करावा आणि नावं जाहीर करावी. तपास करावा या कोणाच्या कंपन्या आहेत, कोणाच्या दबावाखाली कामं मिळाली आहेत, हा घोटाळा कशाप्रकारे 700-800 कोटीचा झाला आहे, पैसे कुठे गेले, मनी लॉन्ड्रिंग झालं की अजून काय झालं, हे त्याने सांगावं ना. नावं आमच्याकडे आहेत, त्या कंपनीची नावांवर तुम्ही जर पाहिलं गुगलवर तुम्हाला नावं मिळतील. राजकीय नेते आहेत का भाजपचे? नक्कीच नक्कीच. ही एवढी 1000 कोटीची कामं काय सहज मिळत नाही पाटील सरकार असल्याशिवाय. पाटीलशी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री यांचं पाठबळ असल्याशिवाय अशी कामं सहज मिळत नाहीत. देवेंद्रजींच्या काळामधलं हे काही असतील, ते जाऊ प्रकारचा नालायकपणा करतायत एखाद्या कुटुंबाला व्यक्तीला बदनाम करणार, तसं मी करणार नाही. माझ्याकडे प्रकरण आहे भ्रष्टाचाराचं, आमच्या पिंपरी चिंचवडमधल्या नगरसेवकाने ते प्रकरण काढल्या पुराव्यासह, मी ते श्री किरीट सोमय यांच्याकडे पाठवलेलं आहे. मी ते ह्यांना यासाठी पाठवलं आहे की असं चित्र निर्माण केलं आहे की आम्ही सांगू तेच ईडीमध्ये होत आहे, हे चित्र त्यांनी निर्माण केलं आहे, त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे पाठवलं. तुम्ही तपास करा, तुम्ही भ्रष्टाचाराच्या लढ्याचे नवे अण्णा हजारे आहात, तर तुम्ही हे आता याचा अभ्यास करा आणि तुम्ही स्वतः त्या संदर्भातली तक्रार ईडीकडे दाखल करा. पण तुम्ही ईडीकडे का जात नाही आहे, अमित शहांकडे का जात नाही आहे? कशाला जाऊ, कशा करता जायचं? भाजपचे नेते येऊन परवा दिवशी भेटून गेले सगळे, भेटू द्या, त्यांचे नेते आहेत, ते भेटले असतील. आपल्याकडे भ्रष्टाचार विरोधी लढा संदर्भात भारतीय जनता पक्षानं एक वन विंडो म्हणतो ना, वन विंडो सिस्टीम केली आहे की सगळे भ्रष्टाचाराच्या प्रकरणा संबंधित व्यक्ती करेल, तोच आरोप करेल, तोच सांगेल कधी धाडी पडणार, तोच सांगणार कोणाला अटक होणार, तोच सांगणार कोणावरती कारवाई होणार, मग आम्ही त्याच्याकडेच पाठवून दिलं. बरं, तुम्ही करा, नाही तर आम्हाला माहिती आहे काय करायचं ते. स्मार्ट सिटी मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये, म्हणूनच मला खूप वाईट वाटलं की प्रधानमंत्री मोदींचं हे ड्रीम प्रोजेक्ट आहे स्मार्ट सिटी देशभरामध्ये. अशा वेळेला त्या योजनेमध्ये अशा प्रकारे घोटाळा व्हावा, तो सुद्धा भारतीय जनता पक्षाशी संबंधित पुढाऱ्यांकडून महाराष्ट्रातल्या, आणि सगळे पुढारी देवेंद्र फडणवीस यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला सुद्धा फोटोमध्ये असतात. हे एक टाकलेली फक्त मी एक ठिणगी आहे, आता मी काय करतो पहा. म्हणजे देवेंद्रजी लेफ्ट राईट आहे त्याच्यामध्ये अडकलेले, फोटो तरी दिसतात सतत त्यांचा अवतीभोवती. हे उपरे लोक आहे सगळे बाहेरचे, पण आर्थिक व्यवहार आर्थिक घोटाळे ज्या प्रकारे सुरू आहेत झालेले आहेत, तुम्ही आमच्यावरती काय चिखल उडवताय, तुमचेच हात बरबटलेले आहेत. करा ना, मी काय घाबरतो काय? तुम्ही घाबरत नाही पण नाव काय घेत नाही मला कळत नाही. मला नाव घ्यायचं नाही आता, तुम्ही नाव सांगा. किरीट सोमयाने नाव जाहीर करावं, ते इतरांची नावं घेतात ना, ते इतरांची नावं घेतात ना,
या मंत्र्याचं त्या मंत्र्याचं त्या नेत्याचं त्यांच्याकडे पाठवले, त्यांना पत्रही पाठवले मी, त्यात आहे ना, त्यांना कळेल ना कोण आहेत ते. हिंमत असेल तर त्यांनी नाव घ्यावं, त्यांनी सांगावं. पिंपरी चिंचवडचं कार्यालय तुम्ही पण आणखीन असे मग कोणकोणते आहेत मुद्दे की ज्याच्यावर तुम्ही म्हणलात की 99 वरती आहेत अजून. हे 100वं नाव आहे, खूपच कमी आहे. अच्छा, अजून वर 99 आहेत. तुम्ही एकदम म्हणजे की घडा भरायचं सुरू केलेलं आहे. पहा ना तुम्ही काय होत आहे ते. ज्या प्रकारे तुम्ही आमच्या लोकांना बदनाम करताय, आमच्या लोकांना त्रास देत आहेत, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून तुम्ही किती निपक्षपातीपणे काम करताय हे मला दाखवायचं आहे. पण रावसाहेब, जर यंत्रणा जर चुकीच्या पद्धतीने हे वागत आहे तर अनिल देशमुख, माझ्या यंत्रणेवरती काही आरोप नाही आहे. यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्यांवरती माझा आरोप आहे. पण मग अनिल देशमुख का गायब आहेत हा प्रश्न सारखा विचारला जातोय. तुम्ही मला कोणत्या विषयावरती प्रश्न विचारता, तुम्ही कुठे वळताय? नाही नाही, मी पिंपरी चिंचवडच झालं, परंतु त्याच्यावरच बोलायचं. हा विषय गृहमंत्री बोलतील. अच्छा, पण ते माजी गृहमंत्री आहेत म्हणून मी तुम्हाला विचारलं. ते सरकार बोलेल त्याच्यावरती. ईडी आणि सीबीआय आणि हे संपूर्ण जे चालले ना त्याच्याविषयी, ज्या विषयावर तुम्ही मला आलात त्या विषयावरच माझ्याशी बोलायचं. पण हे पण विषय आहेत ना, इतर पण विषय आहेत. मी तुमच्या तुम्ही माझ्याकडे ज्या विषयावर त्याला त्या विषयावर उत्तर देणार. हे राज्यातलेच मुद्दे आहेत. नाही, आता जो बोलतोय तो राज्यातला विषय. बरं, तुम्ही डेडलाईन काय दिली का सुमयांना? नाही, मी पत्र पाठवलं, त्यात मी मला माहिती आहे पुढे कोणत्या कारवाईने पुढे जायचं. बरं, आता 2 दिवसापूर्वी रवींद्रजी आणि भाजपचे शिष्टमंडळाला ते भेटले आणि त्याने सांगितलं की केंद्रीय यंत्रणा किंवा सरकार हे जाणून बुजून कोणतीही कारवाई करत नाही. मला ह्याच्यावर काहीच बोलायचं नाही. ते विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना त्यांची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते केंद्रीय तपास यंत्रणांची वकिली करत असेल तर त्यांचा तो त्यांची भूमिका आहे. आमची भूमिका की केंद्रीय तपास यंत्रणांनी पक्षपातीपणे काम करू नये आणि निपक्षपातीपणे काम करावं. तुम्ही म्हणलात की 99 आणखी तुमच्याकडे पुरावे आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अनेक मोठे नेतेसुद्धा आहेत का? मी एक नाव एक प्रकरण पाठवलं, ही टेस्ट केस आहे. तुम्ही किती इंडिपेंडेंटली काम करताय, भ्रष्टाचार विरुद्ध तुमची लढाई किती प्रामाणिक आणि सचोटीची आहे हे मला पाहायचं आहे. सुमयांनी उत्तर नाही दिलं तर शिवसेनेची काय भूमिका? मी म्हटलं ना की तुम्ही किती सचोटीनं काम करताय हे मला पाहायचं आहे. भ्रष्टाचार विरोधी लढाई ही तुमची एका पक्षाविरुद्ध किंवा एका सरकारविरुद्ध राजकीय लढाई आहे का, की तुम्हाला संपूर्ण देशातल्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचं आहे? याच्यामध्ये तागडीगुण बसलाय का हा आमचा हा तुमचा? भ्रष्टाचाराला जात धर्म आणि राजकीय पक्ष नसतो असं माझं म्हणणं आहे. दुसरा मुद्दा, राणे म्हणले की हिंदुत्वाला तिलांजली दिली, तुमचा विषय काय? बरं, राज ठाकरेंचा मुद्दा, ज्या पद्धतीने हिंदुत्वाचा अजेंडा घेतला जातोय राऊत साहेब, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नाही बिलकुल राऊत साहेब इतर विषयावर तर बोलत नाहीयेत, परंतु ज्या पद्धतीनं पिंपरी चिंचवड मधला हा घोटाळा आहे तो घोटाळा केवळ लिटमस टेस्ट आहे, परंतु अशा प्रकारचे 99 घोटाळे जे आहेत ते बाहेर उकरून काढणार आणि भाजपनं किरीट सोमय्यानं याच्यावर उत्तर द्यावं असा सुद्धा संजय राऊत यांनी दावा केलेला आहे. रामराय शिंदे, झी मीडिया, दिल्ली. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे